नाही, दसरा मेळाव्याला जे आहे ते शिवाजी पार्क मैदान जे आहे ते तसं एकनाथ शिंदे यांनाच मिळालं पाहिजे, कारण खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची आहे, 2/3 पेक्षा जास्त लोक त्यांच्यासोबत आहेत, देशभरातले कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत, महाराष्ट्रातले कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत, आणि शिवाजी पार्क जे आहे ते मला वाटतं की एकनाथ शिंदे यांना ते द्यावं, आणि बीकेसीचं मैदान जे आहे ते उद्धव ठाकरे यांना द्यावं, आणि दोघांची मेळावी तर झाली पाहिजे, दोघांची शिवसेना आहे, जसे आता RPIमध्ये गट आहे तसे शिवसेनेमध्ये गट पडलेले आहेत, आणि शिवसेना जी आहे ही शिवसेना आता खरी शिवसेना एकनाथ शिंदेंची आहे, त्यामुळं हायकोर्टाने उद्धव सेनेला दिला असेल तर ठीक आहे, आता हायकोर्टाचा जो निकाल आहे त्या निकालाप्रमाणे जो मेळावा आहे तो मेळावा त्या ठिकाणी होईल, त्यांचा जर हायकोर्टाने दिला असेल तर एकनाथ शिंदे सुप्रीम कोर्टामध्ये जातील आणि सुप्रीम कोर्टाकडून त्यांच्या बाजूने तो निकाल घेतील, परंतु ठीक आहे तर दोघांचे मेळावे तर झाले पाहिजेत, बघूया कोणाचा मेळावा मोठा होतोय तो। तुम्ही कुठल्या सेनेला मानता? मी शिवसेनेला मानतो, मी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मानतो, पूर्वी मी उद्धव ठाकरेंच्या सेनेला मानत होतो, ज्यावेळेला उद्धव ठाकरे आमच्यासोबत होते त्यावेळेला मी त्यांना मानत होतो, आणि आता एकनाथ शिंदे आमच्यासोबत असल्यामुळं आणि त्यांच्याबरोबर मेजॉरिटी असल्यामुळं खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे, अशा पद्धतीची आपली भूमिका आहे। राज ठाकरे पण दौरा करतात, राज ठाकरे दौरा करतात, त्यांनी किती दौरे करू द्या, त्यांनी किती मोठ्या सभा होऊ द्या, पण पॉलिटिकली काही त्यांना फारसा फायदा मिळत नाही आहे, आणि त्यामुळं राज ठाकरे एक चांगले ॲक्टिव्ह नेते आहेत, मराठी माणसासाठी संघर्ष करणारे आहेत, पण त्यांनी हिंदू मुस्लिमांमध्ये वाद लावू नये, त्यांनी मराठी नॉन मराठीमध्ये वाद लावू नये, सगळ्यांना सोबत घेण्याची भूमिका त्यांची असली पाहिजे, सुरुवातीला शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या झेंड्याच्या रंगामध्ये निळा रंग होता, हिरवा रंग होता, भगवा रंग होता, आता त्यांनी रंग सगळे बदललेले आहेत आणि बाकीचे रंग बदलून आता ते एका रंगाकडे वळलेले आहेत, त्यामुळं ठीक आहे, त्यांना कोणत्या त्यांना रंग आवडत असेल तो त्यांना आवडू द्या, पण आम्हाला मात्र निळा रंग आवडतो आणि भगवा रंग आवडतो। पाकिस्तानच्या घोषणेवरून पण आज त्यांचा मोर्चा पुण्यात, ठीक आहे, म्हणजे त्यांची जी भूमिका आहे ती जर पाकिस्तानच्या घोषणा दिल्या असतील तर कुणीही त्याला पाठिंबा त्या देणार नाही आहे, या देशात राहणारा कुठलाही माणूस जो आहे तो पाकिस्तानच्या घोषणेच्या विरोधामध्ये आवाज उठवणार आहे, त्यामुळं त्यांनी जर अशा पद्धतीचा आवाज उठवला असेल तर त्याला आमचा पाठिंबाच आहे, त्यामुळं पण नक्की त्या घोषणा दिल्या होत्या की नाही याची चौकशी झाली पाहिजे। बारामतीमध्ये निर्मला सीतारामन येऊन गेल्या केंद्रीय सभेत, बारामतीमध्ये निर्मला सीतारामनकडे हा जिल्हा दिलेला आहे आणि बारामतीमध्ये BJP चा खासदार निवडून आला पाहिजे अशा पद्धतीची इच्छा BJP ची आहे, आमची NDA ची आहे, मागच्या वेळेला महादेव जानकर 2014 उभे राहिले होते त्यांना 4.5 लाखापेक्षा जास्त मतं मिळाली होती आणि एक 30-32 हजारांनीच मला वाटतं सुप्रिया सुळे निवडून आल्या होत्या, त्यामुळं त्या ठिकाणी चांगलं काम आम्ही अजून केलं तर तो त्या ठिकाणी आम्ही ती जागा निवडून आणू शकतो, त्या मतदारसंघामध्ये दलितांची संख्या मोठी आहे, धनगर समाजाची संख्या मोठी आहे आणि मराठा समाज आम्हाला नरेंद्र मोदींना मानणार आहे, त्यामुळं आणि OBC समाजातल्या इतर जाती ज्या आहेत त्यासुद्धा आमच्यासोबत असल्यामुळं बारामतीची जागा जी आहे ती माननीय शरद पवार साहेबांची नक्कीच आहे, त्यांचं काम तिथं चांगलं आहे, पण इतिहास घडवण्याचा यावेळेला आमचा प्रयत्न आहे, यावेळेला 400 पेक्षा जास्त जागा देशामध्ये निवडून आणायच्या अशा पद्धतीचा आमचा निर्धार आहे आणि त्यासाठी आमची सगळी चाचपणी चालू आहे, महाराष्ट्रामधल्या 45 जागा ज्या आहेत त्या 45 जागा निवडून आणायच्या अशा पद्धतीचा संकल्प आमचा आहे आणि एक जागा काँग्रेसची, एक जागा शिवसेनेची आणि एक जागा राष्ट्रवादीची, एवढ्या 3 जागा तुम्ही घ्या आणि बाकीच्या 45 जागा आम्हाला द्या। मध्ये पवार साहेबांची हार व्हावी अशी आमची इच्छा नाही आहे, पण बारामतीमध्ये आमचा विजय झाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे। मी काय चित्ते तिथे जाऊन बघितलेले नाही आहेत, पण मी नॅशनल पार्क मधला जो चित्ता आहे तो गेल्या 5-6 वर्षापासून मी त्याला अडॉप्ट केलेला आहे आणि चित्त्यावर आमचं जबरदस्त अशा पद्धतीचं प्रेम आहे, दलित पॅंथरच्या मुवमेंटमध्ये जो पॅंथर होता तो पॅंथर असा चपळक अशा पद्धतीचा पॅंथर होता आणि आता जे चित्ते आणलेले आहेत त्या चित्त्यांचं जे फोटो आहे तो माननीय नरेंद्र मोदी आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं काढलेला आहे, त्यांनी ते चित्ते पाहिलेले आहेत,
आणि मी सुद्धा एक दिवस ते जिद्दे पाहण्यासाठी जाणार आहे आणि ते जिद्दे जर मला मिळाले तर त्यात एक जिद्दा मी घेऊन येणार आहे. मोदींच्या मोदींच्या आधी तुम्ही दत्तक घेतलेले होते नंतर? नाही, दत्तक घेतले नाही. अनुकरण केले? नाही नाही, माझं अनुकरण केलं असं तर नाही आहे. म्हणजे परदेशातले जे जिद्दे होते ते चांगले होते जिद्दे, आणि ते जिद्दे इथं आणावे ते आपले जिद्दे कमी होत आहेत, त्यामुळे जिद्दे जंगलामध्ये राहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जसं आमच्या जंगलामध्ये आम्ही सगळे चित्तेच आहोत, नरेंद्र मोदी आणि आम्ही सगळे या देशातल्या जंगलामध्ये आम्ही चित्तेच आहोत, आणि त्या जंगलामधले ते चित्ते आहे, त्यामुळं आम्ही चित्ते असल्यामुळं आम्हाला आमचं काम फक्त करायचं आहे. चिन्ह कुठल्या चिन्हावर निवडणूक नाही? आरपीआयला चिन्ह अजून नाही आहे, पण आम्ही इलेक्शन कमिशनकडे मागणी केलेली आहे, उगवता सूर्य, तराजू, मशाल अशा पद्धतीची चिन्हांची मागणी केलेली आहे. त्याच्यामध्ये एखादं चिन्ह आम्हाला मिळेल, जे चिन्ह आम्हाला मिळेल, कारण आमची पार्टी रजिस्टर पार्टी आहे, त्यामुळे आम्हाला एखादं सिम्बॉल नक्की मिळेल. सर, राहुल गांधींची जी यात्रा सुरू आहे, भारत जोडो यात्रा, मोठ्या प्रमाणात तरुणांचा सहभाग भेटतोय त्या यात्रेमध्ये, कशा पद्धतीने बघता? काँग्रेससाठी अच्छे दिन आहे का? तर काँग्रेससाठी अच्छे दिन अजिबात नाही आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली निघालेली जी भारत जोडो यात्रा आहे, तरी भारत जोडो यात्रा नसून ती भारत तोडो यात्रा आहे, कारण आम्ही भारत जोडण्याचा प्रयत्न करतोय आणि राहुल गांधी भारत तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि त्यांनी भारत जोडण्यापेक्षा त्यांनी आपला पक्ष जोडला पाहिजे, आपला पक्ष मजबूत केला पाहिजे. आणि काँग्रेस मजबूत होत नाही आहे, काँग्रेसला अजून अध्यक्ष मिळत नाही आहे, लवकरच अध्यक्षाची निवड होणार आहे, पण जो कोणी अध्यक्ष बनेल त्यांना आमच्या ज्या शुभेच्छा आहेत, त्यांनी चांगलं काम करावं. परंतु नरेंद्र मोदींचा सामना करणं बच्चों का खेल नाही आहे. नरेंद्र मोदींचा सामना करण्यासाठी मैदानामध्ये उतरून अजिबात काय चालणार नाही आहे. नरेंद्र मोदी हे कसलेले मुमल्ल आहेत आणि त्यांच्यासोबत राहुल गांधींचा टिकाव लागणं अत्यंत अशक्य आहे. त्यांना 2014 निवडणुकीमध्ये आम्ही हरवलेलं आहे, 2019 निवडणुकीमध्ये हरवलेलं आहे, आता 2024 निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही सबसेल त्यांना हरवणार. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HWNews ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HWNews वर.